आणि मग म्हटलं चला जे जे पदार्थ बनवलेले आहे ते तुम्हाला दाखवते. तिथे मुरमुऱ्यांचा चिवडा केला होता आणि परिबेलाला मुरमुऱ्यांचा चिवडा खूप आवडतो मला सांगितलं. ते बसल्या होत्या मस्त निवांत टीव्ही बघत आणि मुरमुऱ्याचा. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजलेली आहे सकाळचे 11 आणि आज आहे मंडे आणि आज आहे ईस्टर. तर सर्वांना सुट्टी आहे. म्हणजे स्कूलला तर मग ऑलरेडी सुट्टीच आहे 15 दिवसाची, पण ऑफिसेसला सुद्धा सुट्टी आहे. मॉल्स परत ते शॉप्स वगैरे आहे ना, ते सुद्धा आज बंद असणार आहे. आणि 3 दिवस लागोपाठ सुट्टी असल्यामुळे काय माहिती का, इथे ना एकदम शांतता आहे. सॅटर्डेला तरी लोक बाहेर दिसतात, पण संडेला सुट्टी असते तेव्हा कोणी दिसत नाही. आणि लगेच मंडेला म्हणजे आज पण सुट्टी आली ना, तर सगळीकडे एकदम शांतता आहे. आणि त्यांचा सण सुद्धा आहे, तर मग ते त्यांचा सण सुद्धा मस्त एन्जॉय करत असतील. एकमेकांच्या घरी जातात, परत मग फूड वगैरे बनवतात, गप्पा गोष्टी करतात, अशा पद्धतीने हे सेलिब्रेट करत असतात. पण मग असं वातावरण असलं ना, म्हणजे आता पाऊस पडतोय, जर वेदर चांगलं असलं असतं ना तर काही लोक असं गार्डनमध्ये मस्त बसतात आणि मस्त गप्पा गोष्टी करत असतात, पण आता तसं पॉसिबल नाहीये. आणि आमचा ब्रेकफास्ट वगैरे तर झालेला आहे. काल बिर्याणी बनवली होती तर ती उरली होती, तर ती परत छान गरम केली आणि आम्ही ब्रेकफास्टमध्ये तीच खाल्ली. आणि ब्रेकफास्ट एकदम हेवी झालेला आहे आणि भरपूर कामं सुद्धा करायची आहे. आणि काही दिवसच राहिलेले आहे आता ग्रीसला जायला, तर मग पॅकिंग सगळे कपडे वगैरे काढणं हे ते सगळं करायचं आहे. तर त्या गोष्टी तसं मी तुम्हाला थोडंफार दाखवणारच. आणि हा मंडेचा जो दिवस आहे तो कसा जातो ते पण मी तुम्हाला दाखवेन. चला, मी आता परिबेलाच्या रूममध्ये आहे आणि त्यांचा आज मला रूम आवरायचा होता, तर मग ते आवरण्याचं वगैरे मी तुम्हाला काय दाखवलं नाही. तर बाकीचं मग ते आवरून वगैरे झालं म्हणजे त्यांचे कपडे वगैरे व्यवस्थित फोल्ड करून ठेवले आणि ते सुद्धा ना वॉर्डरोबमध्ये ठेवले. आणि इथलं जे बेडशीट आहे ना त्याचं कव्हर चेंज केलं. आणि हे दुसरं घ्यायचं आहे ना ब्लँकेट, ते मी एका साईडला ठेवलेलं आहे, त्याला अजून कवर घालायचं आहे. आणि हे सगळं आहे ना वॉर्डरोब वगैरे हे सगळं क्लीन करून घेतलं. इवन हा जो तिचा टेबल आहे ना परीचा, तर हा तिने चावून ठेवलाय. बघा, तिने अशी क्रिएटिव्हिटी केलेली आहे. त्याचे हेअर आहे त्याला अशी कॅप लावलेली आहे तिने इथे. आणि तिच्या ज्या वस्तू आहे परिबेलाच्या ज्या वस्तू आहे, क्लिप्स वगैरे, ब्रेसलेट वगैरे जे आहे ना, तर ते इथे ठेवलेलं आहे त्याने. आणि मी जस्ट फ्लोअर क्लीन केला आणि ओला आहे तो, आणि ते सगळं आवरून झालं तर म्हटलं आता तुम्हाला सुद्धा दाखवते. तिथे सगळं ठेवलं मॉप वगैरे आणि अजून ओला आहे. तर हे ट्राय झाल्याच्या नंतर मग मी इथे कार्पेट वगैरे ना ठेवणार खाली आणि ते परिसर चालले आवरणं. मी ठेवले बाबू व्यवस्थित सगळं क्लीन करून. हा, तिचे क्लिप्स आहे पर्यंत बेलाचे क्लिप्स, बबल्स आणि इथे क्लिप्स ठेवलेले आहे सगळं व्यवस्थित. आणि शटर ओपन करते मी, थोडा उजेड आहे रूम मध्ये, या साईडचं पण करते. पाऊस तर चालूच आहे खूप आहे बघा. आणि एक एक दीड दीड महिन्याने डीप क्लिनिंग तर करावीच लागते. आता ती झालेली आहे आणि मग हळूहळू जसं जमतं तसं तसं सगळं घर आहे ना क्लीन करत असते. 2 दिवसांनी हा रूम, हो 2 दिवसांनी हा रूम, 2 दिवसांनी तो रूम असं. तर चला, हे सगळं झालं, थोडं वेळ आता जेवण वगैरे करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तुम्ही बघितलं परिबेलाचं रूम छान मी आवरला. 2-2.5 तास लागले मला ते सगळे क्लिनिंग करायला आणि जेवण झालं त्यानंतर मग मी थोडासा आराम केला. आणि आता जायला 3 दिवसच राहिलेले आहेत, तर मी विचार केला काहीतरी ना स्नॅक घेऊन जाऊ सोबत. आणि परिबेला जेव्हा सोबत, म्हणजे जेव्हा लहान मुलं सोबत असतात ना, तर हे पदार्थ मला असं वाटतं करून घेऊन गेले पाहिजे. कारण की मुलांना कशी प्रवासामध्ये ना भूक लागते आणि आपण बाहेरून ना जे स्नॅक आणतो त्यापेक्षा तर मला असं वाटतं घरात बनवलेले ना हे नेहमी बेस्ट असतात. आणि जेव्हा 2 जण असतात ना नवरा बायको, तर तेव्हा एवढे पदार्थ घेऊन जाण्याची गरज नसते. कारण की ते त्या गोष्टींना ते दोघं ॲडजस्ट करत असतात. म्हणजे बाहेर जेवण करतातच रेस्टॉरंटमध्ये, लंच असो, डिनर असो, ब्रेकफास्ट असो, पण हे पदार्थ जेव्हा लहान मुलं असले ना तर हे कॅरी केले ना तर नेहमी बरं पडतं. म्हणजे आपलीसुद्धा चिडचिड होत नाही किंवा आपल्यालासुद्धा काळजी लागून राहत नाही. म्हणून मग मी नेहमी, आम्ही जेव्हा पण ट्रॅव्हल करतो ना, तर काही ना काही मी बनवून घेऊन जात असते. आणि मुलांना कसं, म्हणजे परिबेलाला भूक लागते म्हणून मग कसं एवढे पदार्थ बनवलेले असला ना तर मग पटकन देतासुद्धा येतात. कारण की आता समजा आता लंचला किंवा डिनरला जायला अजून 1-1.5 तास आहे, तर तोपर्यंत मुलांना जर भूक लागली तर मग हे पदार्थ आपण ऑलरेडी कॅरी करत असतो, तर पटकन मला आहे ना त्यांना देतासुद्धा येतात. तर आता मी काय काय बनवणार आहे, 3 पदार्थ बनवणार आहे. एक तर मी मुरमुऱ्यांचा चिवडा, मखाने तर मला मिळाले नाही इंडियन स्टोरमध्ये, दुसऱ्या शॉपमध्ये तर मी गेले नव्हते म्हणून मी फक्त मुरमुरे आणलेले आहेत. लसूण शेव घेऊन जाते परिबेला, आहे ना लसूण शेव आहे ना आवडीने खातात. आणि एक रव्याचे समोसे आहे,
ते बनवणार आहे मी. आणि तुम्ही सगळे म्हणाल आता कोमल तळलेले पदार्थ तू घेऊन जाते, कारण की जेव्हा पण आपण ट्रॅव्हल करतो ना स्नॅकमध्ये थोडेफार तळलेले पदार्थ असतातच, पण बाहेर येऊन जे आपण फूड आणतो त्यापेक्षा ना हे बरे असतात, कारण की आपण फ्रेश बनवत असतो आणि हायजीन मेंटेन करून बनवत असतो, त्यामुळे मग हे नेहमी बेस्ट असतं. तर चला आता मी बनवायला सुरुवात करते. आता वाजलेले आहे ऑलरेडी 4:15 आणि त्यानंतर मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. चला अगोदर मी मुरमुऱ्यांचा चिवडा बनवते आणि हे जे मुरमुरे आहे ना हे छान मी चावून घेतले आणि बारीक बारीक जो कचरा असतो ना तो निघून जातो. मग त्याला हलकेशी क्रिस्पी करून घेते मी. मुरमुरे छान फ्राय करून झालेले आहे. त्याला तडका देते शेंगदाणे अगोदर छान फ्राय करून देते. अगोदर शेंगदाणे आणि डाळ यांना मी ऑर्डर टाकलेलं आहे छान, आणि ते आता जी फोडणी जिरे मोहरी कढीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची आता मिक्स करून घेणार आहे. आणि थोडी ना फुकट बनवते मी. मुरमुऱ्यांचा चिवडा तर बनून झालेला आहे. आता बनवत आहे मी लसूण शेव. तर इथे मी बेसन पिठेनं छान चावून घेतलेलं आहे. इथे लसूण जिरे आणि ओवा हे छान वाटून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे छान गाळून घेतलं. याच्यामध्ये आपण ना हे छान मळून घेणार आहोत आणि यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ सुद्धा ऍड करायचं आहे. लसूण शेव छान कुरकुरीत होईल. म्हणजे प्रवासामध्ये कसं हे ना असं खाल्लं सुद्धा जातं आणि टेस्टी सुद्धा असतं. यामध्ये बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ ऍड केलेलं आहे. यामध्ये आता मी मोहन करते. मोहन टाकल्यानंतर बेसन पीठ छान हाताने मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मग हळद लाल मिरची पावडर धने पावडर टाकलेला आहे छान मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय. आणि हे मिक्स करून आपण हे जे पाणी केलं होतं ना लसूण जिरे आणि ओवा तर ते टाकून आपल्याला छान हे पीठ मळून द्यायचंय. तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे मग आपण जेव्हा पण शेव बनवतो तर कसं पीठ पाहिजे एकदम असं ओलं ओलं. मी तसं करून घेते आणि मग दाखवते. तेल पण छान गरम झालेलं आहे आणि पीठ पण बघा मी असं करून घेतलेलं आहे. यावेळेचं जे बेसन पीठ आहे ना चांगलं आहे, म्हणजे दुसऱ्या कंपनीचं घेतलं होतं. अशाच पद्धतीने मी आता पटापट करून घेते आणि मग तुम्हाला नंतर. तर लसूण शेव झालेले आहे तुम्ही बघू शकता एकदम छान आणि एकदम कुरकुरीत झालेले आहे. परी बेला आणि मनोजने मगाशीच ट्राय केली त्यांना खूप आवडली. आणि अजून एक पदार्थ बनवायचा आहे मला, तो म्हणजे रवा समोसा. ऍक्च्युली माझी मैत्रीण आहे ना ती ट्रॅव्हलमध्ये ना तो रवा समोसा बनवते, तर मी तिला मगाशीच ना रेसिपी विचारली तर तिने जसं सांगितलं तर मी तसं बनवते आणि पॉसिबल झालं तुम्हाला सुद्धा दाखवेन. आता दोन पदार्थ झालेले आहे, मुरमुऱ्यांचा चिवडा आणि लसूण शेव. आणि हे पदार्थ बनवते ना तर मला असं वाटतं दिवाळी चालली का काय. इथे माझे पदार्थ बनवणं चाललं आहे आणि परीबेला चालले आहे सायकल चालवायला. मला दाखवते आणि परीच्या सायकलला सुद्धा व्हील्स लावलेले आहेत. आता ती पण रेडी आहे सायकल चालवण्यासाठी. हो हो आणि बेला पण. अगं टॉयला काय करते तू, घेऊन जाते टॉयला. सकाळी ना वातावरण आहे ना खराब होतं ना, आता मस्त ऊन पडलंय. काय ते तिघं तर गेले आहे आता बाहेर आणि आता फक्त तुम्हाला सांगितलं मगाशीच काय एकच पदार्थ बनवायचा राहिलेला आहे रवा समोसे, तर तो बनवून घेते मी आणि नंतर मग कसं मला किचनचे ना पटापट आवरता येईल. थांबा एक मिनटं आणि
त्यानंतर मला किचनचं आवडता येईल आणि नंतर मग स्वयंपाक सुद्धा करायचा आहे, तुम्हाला मगाशीच सांगितलं मी. आणि हे पदार्थ बनवणं पण खूप गरजेचं आहे. आत्ता कसं 3 दिवस आहे तर हे बनवून मी मस्त आहे ना पॅक वगैरे करून ठेवून देणार. आणि जर आहे ना आपल्याला कसं जायचं असलं ना तर मग काय होतं, पॅकिंग पण करायची, निघायचं पण आहे, काय वस्तू घेतल्या नाही घेतल्या त्या पण बघायच्या आहे. पर तुम्हाला माहितीच आहे आता मी ब्लॉगर आहे तर मग त्याच्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतात तर त्या वस्तू पण व्यवस्थित घेतल्या आहे का नाही, तर त्या सगळ्या गोष्टींना बारीक बारीक बघाव्या लागतात. आणि जर 1 दिवस अगोदराने हे सगळं करायचा विचार केला ना तर किचन पण खराब होतो, ऑलरेडी तो आपण एवढा आवरलेला असतो, त्याच्यानंतर पॅकिंग हे ते, त्यामुळे मग मी रिस्क घेत नाही अजिबात. लवकर कोणत्या पण गोष्टी झाल्या ना तर मला नेहमी चांगलं वाटतं. तर चला आता हे जे बनवलं होतं ना शेव वगैरे ते त्याचं ते ताट वगैरे एका साईडला ठेवून देते आणि समोसे बनवायला सुरुवात करते. रवा समोसा बनवण्यासाठी मी ते रवा घेतलेला आहे, मीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला मोहन टाकायचं आहे, कडकडीत मोहन, आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जिच्याकडनं मी रेसिपी विचारली ना तर ती बेलाचा बर्थडे होता ना तर त्या बर्थडेला सुद्धा आली होती आणि ती बेंगॉली आहे. मोहून टाकल्यावर थोडं थोडं पाणी टाकून आहे ना मी असं पीठ मळतो ना तसं मी मळून घेतलं आणि याला झाकून ठेवलं. 5 मिनटं झालेले आहे, अजून 10 मिनटं आपण ठेवूया. 15 मिनटं झाकून ठेवलं होतं आणि छान असं पीठ आपण पीठ मळतो ना गव्हाचं तर तसंच झालेलं आहे. थोडंसं परत आहे ना पाणी लावून हलकंसं आहे ना मी त्याला ना मळून घेते. माहिती एवढे पदार्थ काय मला खूप जास्त दिवस नाही टिकणार आहे पण ॲटलिस्ट 3-4 दिवस का असे ना सोबत राहिलं तर कसं बरं राहील नाही का. आपण चपाती लागतो ना अगदी तसंच लागून घ्यायचं. आता मला माहित नाही कसे होतील, आता माझ्या फ्रेंडने जसं सांगितलं तसं तसं मी करणार आहे. ते सांगितलं असं थोडस जाडच लाट असं पातळ नको करू, तसं करते मी. नंतर कट करून घेऊ आपण. समोसाचा आकार जसा असतो ना अगदी तसंच आहे ना मी लाटून ना असं कट करून घेतलं. असे स्ट्रिप्स मी अगोदर कट केले सुरीने आणि मग असं कट करून घेतलं. आता तेल गरम झालंय का नाही बघूया आपण. तेल तर गरम झालेलं आहे. फायनली सगळे पदार्थ बनवून झालेले आहेत आणि साईड बाय साईड मी चहासुद्धा ठेवला होता. चहा ठेवला आणि मी फ्रेश होऊन आले आणि म्हटलं आता थोडं बसते, चहा वगैरे घेते. आणि 1.5-2 तासापासून मी किचनमध्येच उभे होते आणि आता जेवणामध्ये फक्त मी वरण भातच बनवणार आहे सिम्पल, कारण की एवढे पदार्थ बनवल्याच्या नंतर ना परत एवढी एनर्जी नाही राहत परत पूर्ण स्वयंपाक करायचा, वरण भात भाजी पोळी, त्यामुळे ते बनवणार आहे मी. चला आता मी चहा घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. मग अशी चहा घेतला आणि चहा घेता घेता निवांत बसले 15-20 मिनटं आणि मग म्हटलं चला जे जे पदार्थ बनवलेले आहे ते तुम्हाला दाखवते. तिथे मुरमुऱ्यांचा चिवडा केला होता आणि परिबेलाला मुरमुऱ्यांचा चिवडा खूप आवडतो तुम्हाला सांगितलं. ते बसल्या होत्या मस्त निवांत टीव्ही बघत आणि मुरमुऱ्यांचा चिवडा खात होत्या. आणि ते आहे लसूण शेव, खूप छान झालेले आहे, क्रिस्पी एकदम आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेले आहे. आणि इथे आहे रवा समोसे, एवढ्या छान फुलले आहेत ते. पण आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये ना चाट मसाला आणि थोडीशी लाल मिरची पावडर ऍड करायची आहे. त्यामध्ये फक्त मीठच आहे आणि क्रिस्पी झालेले आहेत ते. आणि तुम्हाला मी अगोदर पण सांगितलेलं आहे हे पदार्थ तळलेले जरी आहे ना तरी पण हे आपण घरात बनवलेले आहेत आणि हायजीन मेंटेन करून आपण हे बनवतो. बाहेरच्या पॅकेटचं फूड आणतो आणि आपण ते खातो, त्यापेक्षा तर मला असं वाटतं हे खूप बेटर आहे. म्हणजे थोडंसं चाट मसाला मी ॲड करते यामध्ये, जास्त नाही थोडीशी लाल मिरची ऍड करणार कारण की खूप तिखट आहे मिरची. आणि हे जरी असे प्लेन खाल्ले होते मी थोडे 3-4 चहा सोबत तशी खूप छान लागले, पहिल्यांदाच खाल्ले हे क्रिस्पी. आणि मे बी मासा हे चाट मसाला लाल मिरची टाकल्यानंतर मग ते स्नॅक म्हणून बघतो. चाट मसाला थोडीशी लाल मिरची पावडर ऍड केली, जास्त नाही करत आहे लाल मिरची पावडर कारण की परिबेला पण खाणार आहे आणि लाल मिरची पावडर ही खूप तिखट आहे. ही नाशिकवरून आणली होती आणि खूप क्रिस्पी झाली आणि असे छान फुलतात ते समोसाच्या आकाराचे. असे हे 3 पदार्थ बनवलेले आहेत आणि तुम्ही विचार करणार कोमल हे खूप जास्त आहे, नाही जास्त नाही, हे 2-3 दिवसासाठीच फक्त स्नॅक आहे, जेवण नाही. जेवण तर आपण तिथेच जेवणार आहोत पण मग हलकी फुलकी भूक लागते, आपल्याला पण भूक लागते म्हणून मग हे
कधी पण यानं कॅरी केलेलं बेटर असतं. मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं आणि चिंता राहत नाही. मग आपण असं हे घेतलं नाही, मग आता कुठे काय मिळणार, मग थोडंसं लांब परत जायचं असेल, मग परत पायी पायी जा, आणि मुलांना पण त्यावेळी झोप येत असते, त्यामुळे मग हे सगळं करून मग मी काळजी घेत असते. आता अशा ठिकाणी जिथे आपले इंडियन रेस्टॉरंट खूप कमी असतात किंवा ग्रॉसरी स्टोर, तर म्हणजे ग्रीस मध्ये असं की त्याचं पण खूप डाऊट आहे, पण अशा वेळी जर आपण असं करून घेऊन गेलो सोबत तर नेहमीच चांगलं असतं. इव्हन तुम्ही पण इंडियावर ज्यावेळी पण ट्रॅव्हल करतात ना, तर तुमच्यासोबत काही ना काही असं म्हणजे जे पॅक फूड किंवा मग काही स्नॅक्स वगैरे आयटम असले ते सोबत नेहमी ठेवा. युरोपमध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम होतो आणि त्याचं रिझन तर सांगितलेलंच आहे. आता हे काय काय आपण छान आहे ना पॅक करून ठेवू, कारण की आपल्याला जायला आम्हाला जायला 3 दिवस बाकी आहे. तर मखाने उद्या जर मिळाले तर मग मखाने पण हलकेशाने मी असे रोस्ट करणार, थोडीशी लाल मिरची पावडर हळद मीठ टाकून मस्त क्रिस्पी बनवणार, आणि ते पण आवडतात, मग ते पण मी कॅरी करणार पॉसिबल झालं तर. आणि आता किचन खूप खराब झालेलं आहे, जेव्हा पण आपण तहरीचे पदार्थ बनवतो तेव्हा मग खराब होतो. अगोदर किचन मी आवरून घेते आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करणार, सगळं असं फ्रेश वाटणार मला. चला फायनली किचन पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि आता वस्तू ठेवून देते साईडला आणि स्वयंपाक करायला सुरुवात करते. तर जेवण वगैरे झालं, किचनचं ऑलरेडी मी आवरून घेतलं होतं स्वयंपाक करण्याच्या अगोदर, ते तुम्हाला मी दाखवलं. आणि कसं जेव्हा पण आपण असं काही तळण्याच्या वस्तू वगैरे आणि जेव्हा पण आपण असं तळण्याचे पदार्थ वगैरे बनवतो ना, तर तेव्हा किचन ना खराब होतो, असे तेलाचे डाग वगैरे उडतात इथे तिथे. तर म्हटलं चला आता व्हिडिओला कंटिन्यू करते आणि एंडसुद्धा करते, हो ना. आणि आजचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलं पूर्ण कामातच गेला आणि जास्त वेळ तर मी आज किचनमध्येच होते. तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. काळजी घ्या, बाय. Bye.